जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील धावडा गावाजवळील वंशी फाटा रोडवरील धाब्यावर पारत पोलिसांनी छापा टाकत 17,950 रुपयांची दारू धाब्यातून जप्त केली. यावेळी पारत पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग भुजिंगे, पोलीस कर्मचारी दिनेश पायघन, प्रदीप टेकाळे यांनी धावडा येथील अजिंठा रोडवरील हॉटेल शिवसाई या धाब्यावर रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता पांडुगिरी योगेश सपकाळ या दोन आरोपींविरुद्ध पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या किंमत 17,950 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधी मुस्तफा खान, न्यूज टुडे 24, भोकरदन, जालना.